पेरूला जांब असेही देखील म्हणतात. पेरू एक आंबट गोड फळ आहे. पेरूमध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. नियमित पेरू खाल्ल्याने आपल्या शरीरात लोहाची कमतरता निर्माण होत नाही. पेरू लागवडीनंतर 18 महिन्यातच फळ येण्यास सुरुवात होते. कशी करावी पेरूच्या झाडांची लागवड, कशा पद्धतीने नियमित असलं पाहिजे पाण्याचं व्यवस्थापन, या विषयावर अधिक माहिती देणारा हा आमचा खास रिपोर्ट. पेरूसारख्या पिकामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिने वगळता पूर्ण 10 महिन्यामध्ये कधीही लागवड करता येते. लागवडीचा काही हंगाम असा नाही. याच्यामध्ये नवीन एक पद्धत निघालेली आहे, जास्त झाडाची लागवड करणं, म्हणजे 2 मीटर बाय 1 मीटर, हे 6.5 फूट बाय 3 फूट, 6 बाय 3 या फुटावर लागवडीचं अंतर आत्ता सध्या चलनात आहे, जेणेकरून वर्षातून 2 पिकं आपल्याला घेता येतील या पद्धतीनं त्याचं नियोजन केलं जातं. आपल्याकडं काही भागं आहेत, वडगाव ढोक, गेवराई तालुका, 8 बाय 12 या अंतरावरची लागवड त्या ठिकाणी. याचे एकच वैशिष्ट्य आहे, झाडाची संख्या जास्त बसते. 6 बाय 3 म्हणजे 2 मीटर बाय 1 मीटर जर केलं तर साधारणपणे 2000 झाडं 1 एकरमध्ये बसतात. एका झाडाला 2 किलो 5 किलो बी माल निघाला, 5 किलो मालाप्रमाणे 2000 झाडाला ते साधारणपणे 10 टन माल एका वेळेस निघू शकतो. PNR आणि तायवान पिंक या 2 ॲडिशनल जाती आहेत ज्या बाहेरून आलेल्या. VNR म्हणजे छत्तीसगडहून आलेली जात आहे आणि तायवान पिंक म्हणजे थायलंडचं म्हणतो आपण त्याला. त्या पद्धतीनं त्याचा एकदम पिंक कलर येतो, गुलाबी कलर येतो, आतमध्ये फळाच्या आतमध्ये गरालाही आणि बाहेरूनही, त्याच्यामुळे त्याचंही डिमांड चांगला आहे. VNR हे 5 महिन्यापासून 8 महिन्यापर्यंत हे सडत नाही, पण याला फक्त कलर येत नाही. जसंही 5 महिने झाले तसं हार्वेस्टिंग करून आपण विकू शकतो. याच्यामध्ये येणाऱ्या किडीमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव हा सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर अळीचा काही प्रमाणात प्रादुर्भाव होतो, पण फळमाशी आणि करपा हे 2 जर व्यवस्थापनामध्ये घेतले तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला मिळू शकतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं खत व्यवस्थापन, बाहेर छाटणी आणि खत व्यवस्थापनावर जर लक्ष केंद्रित केलं तर उत्पादकता सगळ्यात चांगली मिळते, हा त्याच्यातला बेस आहे. छाटणी केल्याबरोबर त्या ठिकाणी खताचं व्यवस्थापन झालं पाहिजे. एकरी जो काही बेसल डोस आपण देतो, मग 10 10 20 20 असेल, 12 32 16 असेल, 14 35 14 असेल, ह्याच्यासोबत 2 बॅग 10 20 20 12 32 16, 10 किलो सल्फर, 10 किलो मॅग्नेशियम, 1 4 किलो मायक्रोरायझा, 4 किलो इमिडा 0.3% आणि 10 किलो सागरिकासारखं शिवडी एक्स्ट्रॅक्ट, हे जर एकत्र केलं आणि ते एकत्र करून 1 एकर क्षेत्रामध्ये टाकलं तर त्याची भूक भागते. आणि त्याच्यानंतर 40 45 दिवसाच्या नंतर त्याच्यामध्ये नायट्रोजनचा वापर युरियाच्या माध्यमातून, अमोनियम सल्फेटच्या माध्यमातून, कॅल्शियम बोरॉनच्या माध्यमातून जे केला जातो हे आपण त्याच्यात लक्षात घेतलं पाहिजे. न्यूज 18 लोकलसाठी बीडून रोहित देशपांडे.